आठवी प्रकरण चार त्रिकोणाचे शिरोलंब आणि मध्यगा त्याच्यातला सराव संच क्रमांक चार पॉईंट एक आपण अभ्यास तर अभ्यासतो आहे मागच्या दोन व्हिडिओमध्ये सराव संच तुम्हाला अभ्यासलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पहिला प्रश्न बघितलं शि एल यम या त्रिकोणामध्ये एल हा शिरोलंब आणि वाय एल वाय हा मध्यगा आपण आकृत्यावरून दाखवला प्रश्न दोन तुम्हाला वैयक्तिक सोडवायचा आहे प्रश्न तीन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सोडून दाखवलेला आहे त्यामध्ये त्रि आहे, आहे, विशाल कोण काढला आणि त्याची मध्यगा काढून दाखवली आणि मध्य बिंदू दाखवला चौथा प्रश्न अगदी सोपा आहे विशाल कोण काढायचा त्याचा शिरलंब काढायचा आणि बिंदू ओ दाखवायचा आहे मध्यगा घेऊन अगदी सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा हा थोडा किंच कठीण होता तो आपण सोडवण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की तू तुम्हाला समजलेला असेल परत तरी एकदा तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे आणि सराव करायचा आहे प्रश्न पाच देखील आपण काट एक काटकोण त्रिकोण काढला त्याची मध्यगा व संपात बिंदू दाखवलेला आहे तिघी भुजांचा तिघी बाजूंचा आपण मध्यांक काढला सॉरी मध्यांक काढला आणि तिघांची आपण एकमेकांना जोडून देखील संपातबिंदू जीव हा मिळवला प्रश्न सहावा देखील समोज त्रिकोण काढायचा अगदी सोपा आहे आणि तो सर्व शिरोलंब काढायचे आहेत आणि संपाद बिंदूचे तुमचे तुम्हाला निरीक्षण नोंद करायचे आहे आकृतीवरून ठीक आहे आपण चौथा प्रश्न बघ बग... सातवा प्रश्न बघणार आहोत तरी काय जागा भरा आकृती दिलेली आहे कोण ए बी आणि सी याच्यामध्ये काही रेषा दिलेल्या आहेत त्यांची किंमत देखील त्यांची लांबीची आपल्याला दिलेली आहे त्यावरून दुसऱ्या एका भागाचा आपल्याला किंमती काढायची आहे जसं त्रिकोण ए बी सी हा जी हा मध्यांक बिंदू आहे जी हा संपाद बिंदू आहे त्याच्यातल्या काही बाजूंची आपल्याला किंमत दिलेली काहींची दिलेली नाही म्हणजे जी आर जी आणि आर ची किंमत दिलेली दोन पॉईंट पाच जी सी आपल्याला माहीत नाही ती काढायची आहे दोन बी जी बी आणि जी सहा सेमी दिलेले आहे पण बी आणि क्यूतले अंतर आपल्याला माहीत नाही जर ए पी एपी सहा सेमी दिलेले आहे पण त्याच्यातलं ए जी आणि जी पी आपल्याला माहीत नाही ते आपल्याला काढायचे आहेत ठीक आहे अगोदर आपण आकृती बघूया उदाहरण सराव संचा क्रमांक चार पॉईंट एक एबीसी जी हा मध्य बिंदू आहे असं आपण मांडलं त्याच्यातल्या काही किमती दिलेल्या आहेत आणि जी सी बी क्यू आणि ए जी आणि ए पी ह्या किमती आपल्याला शोधायची आहेत अगोदर आपण बघूया आपल्या ज्या ज्या काही किंमती दिलेल्या आहेत त्या बघितल्या दोन पॉईंट पाच सहा आणि सहा म्हणजेच काय या आकृतीवरून आपल्याला एक कॉमन एक अंक काढावा लागेल त्याला आपण गुणोत्तर म्हणतो म्हणजेच एक ठराविक अंक जर आपल्याला मिळाला तर त्याच्यातून आपला त्या संख्या वजा किंवा बेरीजमध्ये आपला काढता येऊ शकतात म्हणजेच दोन सहा सहा या दोनातल्या पटीतली संख्या आहेत दोनाचा बाड्यात सहा येतो सहा येतो दोनाचा बाड्यात दोन येतो म्हणजे आपण गुणोत्तर घेतलं दोनास एक या गुणोत्तरानुसार आपण विभाजन करणार आहोत अकोला आप अगोदर आपल्या रेषा द्रिलियन आर जी आणि जी सी जी सी आपल्याला घेऊया रेषा जी सी भागीला रेषा जी आर ओके okay. जी आर आणि जी सी आपल्याला बघायची आहे गुणोत्तर आहे दोनास एक घेऊया म्हणजेच जी सी भागीला दोन पॉईंट पाच दोन पॉईंट पाच काय जी आर म्हणजे इथं पण जी आर दिलेला आहे म्हणजेच आर जी आणि जी आर सारखं आहे किती आहे दोन पॉईंट पाच म्हणजे दोन पॉईंट पाच घेतलं आणि गुणोत्तर आपलं काय आहे दोन भागीला एक म्हणजे दोनास एक ठीक आहे मग आपला आता जी आर मिळालेला आहे बी जी माहीत नाही म्हणजे सॉरी म्हणजेच रेषा जी सी बरोबर आपला माहीत नाही आहे म्हणजेच काय जी सी बरोबर दोन आणि आपल्याला दोन पॉईंट पाच हा जी आर मिळालेला आहे दोन पॉईंट पाच यांचा जर गुणाकार केला तर तो काय येतो दोन गुण दोन पॉईंट पाच म्हणजे शून्य पाच म्हणजे पाच हा आपला काय आला जी आ जी सी आला म्हणजेच हा जर दोन पॉइंट पाच असेल तर जी सी हा किती असेल पाच सेमी असेल ठीक आहे एक अंक मिळाला आपला दुसरी संख्येत आहे आपला बीजी सहा सेमी आणि बी क्यू माहीत नाही म्हणजेच काय बीजी भागीला रेषा बीजी भागीला रेषा जी क्यू बरोबर बी जी आणि माहित आहे किती आहे सहा सेमी दिले आहे पण जी क्यू आपल्याला माहित नाहीये बघूया बीजी गुणोत्तर आहे आपलं दोनास एक म्हणजेच आपला बीजी दिला आहे किती दिड आहे बीजी, बीजी, नहीं, बीजी, नहीं। बीजी सहा सेमी बीजी बरोबर किती आहे सहा सेमी आणि जी क्यू आपल्याला माहीत नाहीये बीजी सहा सेमी आणि बी क्यू आपल्याला माहीत नाही बीजी बरोबर सहा आणि जी क्यू आपल्याला माहित नाहीये म्हणजे आणि गुणोत्तर दिलेला आहे आपला दोनास ठीके मग आपल्याला बी जी आहे सहा सेमी जी क्यू माहित म्हणजे जी क्यू बरोबर जी क्यू बरोबर सहा सहा दिलेला आहे आणि भागीला दोन ठीक आहे भागीला दोन हा होईल गुणोत्तरातला यांचा भागाकार केला तर बेक बे बे दोन चार बे त्रिक सहा म्हणजेच जी क्यू बरोबर तीन ते भागाकार केला तर तीन हा काय येतो जी क्यू येतो म्हणजेच बी जी हा सहा सेमी असेल बी जी हा सहा सेमी असेल तर जी क्यू आपला किती मिळाला तीन मिळाला आता आपला पूर्ण आता आपला बी जी मिळालेला आहे आणि जी क्यू मिळालेला आहे पण बी आणि क्यू याच्यातले पूर्ण अंतर आपला माहीत नाही मग अगोदर ते अंक माहीत नसताना रेषा बी क्यू बरोबर रेषा बी क्यू बरोबर रेषा बी जी अधिक रेषा जी क्यू आपण सोडवणार आहोत करूया बी क्यू बरोबर बी जी अधिक जी क्यू म्हणजेच बी जी आपला माहित नाही बी क्यू आपला माहित नाही बी जी आपला माहिती किती आहे सहा जी क्यू आपला माहिती आहे किती मिळाला जी क्यू जी क्यू किती मिळाला तीन किती मिळाला तीन दोघांची जर बेरीज केली तीन अधिक सहा बरोबर किती होतात नऊ म्हणजेच काय नऊ हा आपल्याला पूर्ण रेषेचं माप मिळालेला आहे म्हणजे सहा आणि तीन किती आले नऊ बी क्यू किती आला नऊ सेमीचा आपला मिळाला ठीक आहे आता आपला पुढचं आहे तरी कॅमिज जर एपी बरोबर सहा सेमी असेल तर ए जी बरोबर किती आणि एपी जी पी बरोबर किती म्हणजे जर ए पी ए आणि पी हा जर सहा सेमी असेल तर त्याच्यातला ए जी आणि जी पी किती आहे आपल्याला शोधायचं आहे ठीक आहे आपण गुणोत्तर घेऊया गुणोत्तर काय एकू भागीला रेषा एक्यू भागीला रेषा जी पी बरोबर दोनास एक गुत्तर घेतलं म्हणजेच ए जी बरोबर ए जी आपल्याला माहिती आहे का तर माहिती आहे किती गुणोत्तरनुसार दोन लंब रेषा एपी सॉरी जी, प्रेला, प्रेला, ए जी है। ए पी ठीक आहे म्हणजेच समजा लंबरेषा एजी बरोबर आपण काय करणार आहोत लंबरेषा एजी बरोबर आपल्याला माहित नाही आपल्याला ए जी दिलेली ए आणि जी माहित नाहीये त्याच्यातली आपल्याला फक्त ए आणि पी माहिती आहे सहा सेमी याच्यातली एजी आपल्याला माहित नाही आणि आपल्याला पुढचं उदाहरण सोडवायचं आहे त्याच्यातलो ए आणि जी हा आपण एक्स मानणार आहोत ए आ, ए जी हा काय मानला आपण एक्स मानला ए जी बरोबर दोन एक्स आता आपण किती मिळालेला आहे दोन मिळाले आहे दोन एक्स आपला मिळाला म्हणजेच म्हणजेच एपी बरोबर एपी बरोबर पी बरोबर ए, ए रेषा पी जी अधिक रेषा जी ए आपला काढायचा आहे म्हणजे ए ए पी आणि जी पी जीची रे एकूण संख्या अधिक जी पी जी एची एकूण लांबी यांची बेरीज करायची आहे ठीक आहे आता आपल्याला काय मिळालं आहे ए जी माहिती आहे ए, जी का नाही ए जी बरोबर काय आहे एक्स अधिक जी पी किती आहे जी पी बरोबर दोन आहे ठीक आहे आणि दोन एक्स आहेत बरोबर किती होतात सहा सहा काय आहे आपली ए पीची लांबी आहे बरोबर सहा बरोबर किती आहे ए पी आहे म्हणजेच एक्स बरोबर आता घेऊया म्हणजेच तीन एक्स दोन आणि हे किती आले एक्स आणि दोन एक्स किती आले तीन एक्स अधिक सहा सॉरी अधिकाने घेतलं तर बरोबर घेतो तीन एक्स बरोबर सहा ठीक आहे तीन एक्स अधिक दोन एक्स बरोबर तीन बरोबर सहा म्हणजेच तीन एक्स बरोबर सहा म्हणजेच एक्स बरोबर तीन भागीला सहा जर घेतला तर तीन एक तीन तीन दुने सहा तीन दुने सहा म्हणजेच एक्स बरोबर किती आला दोन याने जर तुम्हाला भाग दिला तर किती येतो दोन येतो म्हणजेच काय म्हणजे रेषा जी पी बरोबर एक्स बरोबर दोन व आपला ए जी सॉरी जी रेषा ए जी बरोबर दोन एक्स बरोबर दोन गुन्हिला दोन बरोबर किती आला चार म्हणजेच आपल्याला एकूण जी एकूण जी लांबी आहे ए एपी सहा सेमी असेल तर त्याच्यातली जी पी हे दोन सेमी असेल आणि ए जी हा किती असेल चार असेल याच्यामध्ये बघणार आहोत एपी हा आपल्याला दिलेली होती ए पी बरोबर किती होती सहा सेमी होतात ए पी बरोबर सहा सेमी होतात त्याच्यापैकी पी आणि जी किती आहे दोन सेमी आहे आणि जी आणि ए हा किती सेमी आहे चार सेमी आहे म्हणजे चार आणि दोन किती झालं सहा सेमी आहेत अशा प्रकारे आपण सराव संच क्रमांक चार पॉईंट एक अभ्यासलेला आहे विद्यार्थिनीनं उदाहरण व्यवस्थित बघायचं आहे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ परत परत पाहून उदाहरण समजून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला सराव संचक्रमातले काही उदाहरण तुम्हाला होमवर्कसाठी दिले आहेत ते सोडून मला माझा वैयक्तिक नंबरवर पाठवायचे आहेत विद्यार्थी गणित विद्यार्थिनीनो गणित हा विषय सोपा आहे त्यासाठी तुम्हाला अधिक सोपा करण्यासाठी व्हिडिओ परत परत पाहावा लागतील अधिक उदाहरणांची सराव करावा लागेल अशा प्रकारे चार पॉईंट एक आपण अभ्यासला आहे धन्यवाद